मल्लिकार्जुन कोळके यांच्याकडून गणेश भक्तांची लूट, अमोल कोटीवाले यांचा आरोप। प्रथमेश मंदिराशी कोळके यांचा कोणताही संबंध नाही। गुरुवार पेठेतील प्रथमेश मंदिर या मंदिराचा मी अध्यक्ष असून याला एक कमिटी आहे व फ्रेंड्स। गणेश उत्सव मंडळ माध्यमातून आम्ही भक्तांच्यासाठी विविध उपक्रम राबवत असतो, पण मल्लिकार्जुन कोळके आणि त्यांचे सहकारी या मंदिराशी कोणताही संबंध नसताना गणेश भक्त मंडळ म्हणून गणेश भक्तांच्याकडून पैसे गोळा करून मनमानी कारभार करत आहेत। त्यांना वारंवार ताकीद देऊन देखील लोकांच्याकडून पैसे घेण्याचा तक्रार सुरू आहे, असा आरोप प्रथमेश मंदिरचे अध्यक्ष अमोल कोटीवाले यांनी माध्यमांशी बोलताना केला। पुढे बोलताना कोटीवाले म्हणाले, त्यांना भक्तांच्याकडून दिला जाणारा निधी हा गणेश मंदिराला पाहून दिला जातो, पण त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत। त्यांना या गोष्टीची कल्पना देऊन देखील त्यांनी महाप्रसादाच्या नावाखाली गणेश भक्तांची लूट करत आहेत, म्हणून मी निप्पाणी पोलीस स्टेशन, CPI ऑफिस व बेळगाव CP ऑफिस यांच्याकडे तक्रार देऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। खुर्च्या सगळं काढून आत ठेवत जावा, इथं काय बसत जाऊ नका। त्यांना ती 5-6 वेळा समजावून सांगितलं तर मी त्यांनी काय ऐकायला नाही, म्हणून आम्ही टेबल खुर्ची काढून ठेवले। एवढंच झालं, याच्या अतिरिक्त काही कराल नाही। नियोजन यंत्रण मल्लिकार्जुन उर्फ सचिन अण्णासाहेब कोळके, अनिकेत सचिन मल्लिकार्जुन कोळके यांच्याकडून वारंवार होत आहे। यावेळी वीरेंद्र भक्ते व अमोल मोरे यांनीही माध्यमांशी संवाद साधला। तर तुम्ही वैयक्तिक तुमच्या दुकानात लावा हो, रोडला लावायचं किंवा आमची परमिशन नसताना लावायचं काय संबंध आहे? आमची परमिशन नसताना तुम्ही इथं मनात येईल ते करता, नाश्ता कर, कुणाला विचारायचं नाही, जेवण घाल, दुसरं गणेश भक्त मंडळ तयार करायचं, हे असं सगळं गैरवर्तन चालू आहे, हे थांबायला पाहिजे। आणि रोज सकाळी लोक आले की उगत दूध आणायचं, चहा करायचं, संध्याकाळी 4 वाजले की भडं करायचं, कॉपी करायचं। गुरुवारचं इथं लोक बसतात, त्यांच्याकडनं 10-10 रुपये घेऊन काहीतरी नाश्ता करतात, हे म्हणजे गैरवर्तन चालू आहे। नाही, ह्यांना नाही देणगी येते, कुठलं मंदिर आहे म्हणून लोक देणगी देतात काय? ह्यांना नाही पर्सनल तू चांगलं काम करलेस म्हणून घे बाबा देणगी म्हणून देत नाही। समोर मंदिर आहे, मंदिरला बघून लोक देणगी देतात, ह्या देणगीचा गैरवापर चालू आहे आणि हे सगळं थांबायला पाहिजे। ते पण आम्ही कामावर गेल्यावर इथं कोण असच्याला बघून टेबल टाकून बसून पैसे गोळा करत बसतात आणि इथनं पुढे सगळं थांबायला पाहिजे। कुणाचंही काही परमिशन नाही तिथं त्यांच्याकडे, इथून पुढे काय पण असलेले कोणी पण ह्या मंडळाशी मंदिराशी काही संपर्क नाही, संबंध नाही, काही संबंध नाही त्यांचं। यावेळी सूरज मंगसुळे, नवीन मृतले, प्रमोद पाटील, कपिल भोसले, सुरेश भोसले, ओंकार पाटील, मयूर सोकासने, संदीप शामडोळे, अमर पाटील, प्रथमेश दाबोळे, आकाश मोरे आदी उपस्थित होते।